वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील सुधाकर पुंड या शेतकऱ्याने 2 एकरात रसवंतीसाठी ऊस लागवड केली होती. मात्र ऊस विक्रीसाठी तयार झाला असता कोरोना व्हायरस आल्यामुळे ऊस विक्री बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्याने 45 टन ऊसापासून 49 क्विंटल गूळ तयार केला आहे. तयार केलेला गूळ 50 ते 60 रुपये किलोप्रमाणे विक्री केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्याने 2,50,000 रुपये उत्पन्न मिळवले आहे. 20 फेब्रुवारी 2019 रोजी रसंतीसाठी म्हणून ऊसाची लागवड केली होती. यावर्षी ज्यावेळेस माझा ऊस बाजारात नेण्याची वेळ आली त्यावेळेस कोरोना व्हायरस या बिमारीमुळे लॉकडाऊनमुळे ऊस विक्री जाऊ शकला नाही. त्यातमध्ये आम्ही ऊस तोडून ज्यावेळेस मार्केटला घेऊन गेलो त्यावेळेस ऊसाचं भाडंसुद्धा निघलं नाही, कारण रसंत्या बंद असल्यामुळे माझा ऊस मला फेकून द्यायचं काम पडलं आणि फार मोठं टेन्शन आलं. त्यानंतर मग आम्ही माझे वडील वगैरे आम्ही एक चर्चा केली किंवा या ऊसाचं करायचं काय, त्या चर्चेतून एक मार्ग म्हणून असं गूळ काढू असा एक आमचा आम्ही निर्णय घेतला. आणि त्यातल्या त्यात गूळ काढायचा तर बगर केमिकल काढू अशा हिशोबानं आम्ही त्याचा निर्णय घेतला आणि ते गूळ काढून आणला. आपल्या इथे जवळच आमच्या इथे कुरुम आहे, कुरुममध्ये एक कष्टकऱ्याचं गुराळ आहे, तिथं आम्ही गूळ काढून आणला आणि आज कामोरगाव येथे आम्ही त्या गुळाची विक्री करत आहोत. संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम.